घोड नदीपात्रामध्ये बेकायदा वाळू उपसा करणारी 9,50,000 किमतीची बोट बेलवंडी पोलिसांनी गुरुवारी जप्त केली। बोट मालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। राजापूर शिवारात कोलेवाडी येथे बेकायदा वाळू उपसा सुरू होता। बेलवंडी पोलिसांनी पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून वाळू उपसा करणारी बोट जप्त केली। बोट मालक गोरख पाचारणे आणि अनोळखी बोट चालका विरोधात बेकायदा वाळू चोरी तसेच पर्यावरणाची हानी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेकायदा वाळू उपसा करणारी बोट जप्त करून तब्बल 9,50,000 मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट प्रमोद आहे, स्मार्ट महाराष्ट्र न्यूज, श्रीगोंदा। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।